शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. मानवी जीवनात वृक्षारोपण करणे व वृक्षांची जोपासना करणे काळाची गरज ठरली आहे. यावेळी गावातील भजनी मंडळ व गावकरीही सहभागी झाले होते. यामध्ये गावकऱ्यांनी हातात टाळ व मृदुंग घेऊन संपूर्ण गावातून व विठ्ठल मंदिराचे दर्शन तसेच गोल रिंगण करून यामध्ये फुगडी व टाळ मृदुंगाचा नाद धरून या वृक्षदिंडीला खऱ्या दिंडीचे स्वरूप आणण्यात आले. अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन वर्षभरात राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे समितीमार्फत सांगण्यात आले. यावेळी गावचे आजीमाजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, विविध संस्थांचे तसेच अंगीकृत संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्ष माणिकराव जगताप, पोलीस मित्र अनिल तांबे व गावातील इतर पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या शाळेच्या वतीने कालावाप्रमाणे वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमची शाळा ही दरवर्षी वृक्षदिंडीचं आयोजन करत असते. त्याचा जो हेतू आहे की जनजागृती व्हावी, वृक्षारोपणाचं लोकांना महत्त्व समजावं. आज उभा महाराष्ट्र पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मुलं आणि आम्ही सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व सदस्य, ग्रामस्थ त्या ठिकाणी या वृक्षदिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि मी या ठिकाणी एक विनंती करीन की वृक्षारोपणाच्या बाबत सर्वसाधारणपणे देखावा केला जातो, फोटो सेशन केलं जातं, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि जी प्रसारमाध्यमं आहेत यांच्यामार्फत केवळ प्रसिद्धी म्हणून त्याचा एक भाग झालेला आहे. तर मी सर्वांना अशी विनंती करेन की ती लावलेली झाडं ही तुम्ही जोपासा, ती मोठी करा की जेणेकरून त्याचा येणाऱ्या भावी पिढींना त्याचा उपयोग होईल. आणि निश्चितपणे वृक्ष संवर्धन हे एक काळाची गरज आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी जर आज आपण जर वृक्ष संवर्धन केलं नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत कठीण असेल. या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी या वृक्षारोपणाच्या बाबत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.